गणपती बाप्पा मंगल मूर्ती. नमस्कार, मी अभिजित खांडकेकर सगळ्या गणेश भक्तांचं, पुणेकरांचं, रसिक प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करतो. आज आम्हा कलाकारांना विशेष आनंद आहे, कारण कलेची देवता असं जिला म्हटलं जातं अशा गणेशाच्या भक्तांसमोर त्यांच्या चरणी आमची सेवा अर्पण करणं हा आमचा फार मोठा बहुमान आहे. आणि त्याबद्दल श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे यांचे आम्ही सगळेच कलाकार मनापासून आभार मानतो. तुझ्या फेर फेरत
श्रीमंत दगडूशेठ हलवाई महोत्सव या ट्रस्टला 125 वर्ष पूर्ण होत आहेत आणि लोकांसाठी आपलं गणपती बाप्पा हे आराध्य दैवत काय महत्त्व आहे त्याचं हे आपल्याला आपल्या रोजच्या आयुष्यात कुठलंही चांगलं कामाची सुरुवात करताना आपल्याला त्याची आठवण येते, त्याची आराधना करतो आपण फक्त कलेतच नाही प्रत्येक गोष्टीमध्ये आणि मगच आपल्या चांगल्या कामाला सुरुवात करतो. तर आज या बाप्पाचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांनाच मिळाला, इतके वर्षानुवर्ष मिळतोच आहे या ट्रस्टला, त्यांच्या कार्याला. त्यांनी खूप मोठं कार्य केलं या ट्रस्टने आणि पूर्ण ट्रस्टला माझ्याकडनं मनापासून शुभेच्छा. आणि आज हा कार्यक्रम करून सेवा करायची संधी मिळाली त्यामुळे ह्याच्याबद्दल ट्रस्टचे परत एकदा आभार. थँक्यू. दगडूशेठ हलवाई ट्रस्टला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि खूप मी भाग्यवान समजतो स्वतःला की 125व्या रौप्य महोत्सवानिमित्त मला या महोत्सवामध्ये दोनदा गायची संधी मिळाली. पहिला कार्यक्रम मी केतकी माटेगावकरसोबत केला होता आणि आता बेला शेंडेसोबत, तर फार मजा आली. काय रिस्पॉन्स आहे हा, प्रत्येक कार्यक्रम हाऊसफुल इथे, म्हणजे गणेश कलासारखं मोठं ऑडिटोरियम नाही आहे पुण्यामध्ये आणि अशा ठिकाणी लोकांना बसायला जागा नाही आहे. एवढा छान रिस्पॉन्स मी तर पहिल्यांदाच बघितला आहे पुण्यामध्ये आणि खूप छान महोत्सव झाला आहे आणि ज्यांनी हा राबवला आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू त्यांना सगळ्यांना की एवढं मोठ्या लेवलवर तुम्ही हा महोत्सव मॅनेज केला आहे. खूप अवघड काम आहे त्यामुळे मला खूप छान वाटतं आहे, खूप एनर्जी मिळाली बाप्पाकडून, मला खूप आशीर्वाद मिळालेत असं मला वाटतं आहे आणि असे सगळ्यांना आशीर्वाद बाप्पांनी द्यावेत आणि सगळे सुखी राहावे आणि खूप मजा आली मला परफॉर्म करून. थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. मराठी जनांच्या मनामनातला उत्सव म्हणजे गणेशोत्सव आणि पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं नाही तर पुण्याला आल्यासारखं वाटतच नाही. यावेळेला रौप्य महोत्सवी शतकोत्तर हा सोहळा इतके दिवस जो पार पडतो आहे त्यासाठी सगळ्या ट्रस्टच्या कार्यकर्त्यांचं, सगळ्या पदाधिकाऱ्यांचं खूप मनापासून मी अभिनंदन करतो आणि त्यानिमित्तानं आम्हाला गणेशचरणी आमची सेवा सादर करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मनापासून आभार. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा.